पिंपरीमधल्या कापसाच्या गोदामातल्या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश. कोपर्डी बलात्कार प्रकरणातला आरोपी नितीन भैलुमेच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी. नितीनचा काहीही संबंध नाही, त्याला निर्दोष मुक्त करावं, बचाव पक्षाची मागणी. बीडमध्ये मराठा मोर्चा आणि दलित मोर्चानंतर आता ओबीसींचा मोर्चा. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, मोर्चेकरांची मागणी. जवळपास 32 लाख एटीएम कार्डच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय आणि येस बँकांच्या कार्डचा समावेश. ए दिल है मुश्किलचा वाद केंद्राच्या कोर्टात. मुकेश भट यांनी घेतली राजनाथ सिंह यांची भेट. सिनेमाला सर्व राज्यांमध्ये सुरक्षा देण्याची केंद्र सरकारची हमी. राज्यांमधल्या विधान परिषदा बरखास्त का करण्यात येऊ नयेत, निवडणूक आयोगाचा केंद्र सरकारला सवाल. परिषदा घोळ करण्यासाठी वापरल्या जात असल्याचाही आरोप.